जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही ते वाचू शकता. टोटल 5,347 जागांसाठी भरती होते आणि जर तुम्ही कास्टनुसार जरी बघितलं तरी भरपूर साऱ्या रिक्त जागा आहेत. महत्त्वाचं म्हणजे परमनंट वॅकन्सी आहे आणि फॉर्म भरणंसुद्धा सुरू झालं आहे. 1 मार्च 2024 पासून 20 मार्च 2024 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. ऑनलाईन फी पेमेंट करायचं आहे. एक्झाम कशी असणार आहे त्याबद्दल पण डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतोय. अप्लाय कसं करायचं ते पण सांगणार आहे. महावितरण यांच्यातर्फे हे अपडेट आलं आहे. डिटेलमध्ये समजून सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. डेली नवीन नवीन जॉब अपडेट तुमच्यासाठी आणतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन को लिमिटेड म्हणजे महावितरण यांच्यातर्फे हे जॉब अपडेट आलं आहे. यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि ही यांची PDF आहे ज्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतोय. तंत्रज्ञ या पदासाठी ही भरती होते आहे म्हणजे विद्युत सहाय्यक. आता जर आपण कॅटेगरीनुसार बघितलं तर तुम्हाला इथे दिसून जाईल कोणासाठी किती जागा आहे. मग तुम्ही साधारण आहात म्हणजे साधारणमधून अप्लाय करणार आहात, महिला आहात, खेळाडू आहात, माजी सैनिक आहात, प्रकल्पग्रस्त आहात, भूकंपग्रस्त आहात, शिकाऊ उमेदवार आहात, दिव्यांग उमेदवार आहात, तुमच्या सगळ्यांसाठी इथे जागा आहेत. ओके, आता खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रता इथे दिसून जाईल. जसं की 10+2 म्हणजे 10वी+2 तुमचं झालेलं आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. म्हणजे 12वी+ तुम्ही आहात, प्लस तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पूर्ण केलेला आहे किंवा त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ यांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, 2 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, आता इथे वयाची अट काय असणार आहे तर 18 तुमचं वय आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. तर 27 पर्यंत. पण जर तुम्ही मागासवर्गीयमधून येतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येतात, EWS मधून येतात तर तुम्हाला इथे 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे. म्हणजे 27+5 जरी तुमचं वय असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर इथे मानधन किती असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकणार आहात. 3 वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000, तिसऱ्या वर्षी 17,000 तुम्हाला सॅलरी असणार आहे. त्यानंतर इथे बघा, स्पष्ट शब्दात दिलं आहे विद्युत सहाय्यक हा 3 वर्षाचा कंत्राट एक कालावधी आहे. जो तुम्ही समाधानकारकरित्या म्हणजे योग्यरित्या पूर्ण केला तर तुम्हाला यांच्या नियमानुसार तंत्रज्ञ म्हणून म्हणजेच विद्युत सहाय्यक म्हणून इथे नियमित पदावर जॉईन केलं जाईल. म्हणजे तुम्हाला परमनंट जॉब मिळेल. मग इथे किती सॅलरी असणार आहे तुम्ही इथे बघू शकणार आहात. 50,835 रुपयांपर्यंत तुमची इथे सॅलरी जाते. म्हणजे 15,000 रुपयांपासून सुरू होते. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला इथे परमनंट जॉबसुद्धा मिळणार आहे ज्याची सॅलरी 50,000 रुपयांपर्यंत जाते. आता फॉर्म कसं भरायचा तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. IBPS वरून तुम्ही अप्लाय करू शकताय. अप्लाय कसं करायचं माहीत नसेल तर या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. जस्ट तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि हा जो फॉर्म आहे 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 पाने भरून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे. तर बघा, इथे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी असणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर मराठी आणि इंग्रजी माध्यममध्ये ही तुमची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. ती तुम्ही पास झाल्यानंतर जॉबला लागू शकताय. ओके, इथे डिटेलमध्ये तुम्हाला माहिती वाचायला मिळेल. त्यानंतर ही परीक्षा जी असणार आहे ती कशी असणार आहे तर तुम्ही ते वाचू शकतात. पहिलं जे आहे प्रोफेशनल नॉलेज, 50 प्रश्न 110 मार्कांसाठी. त्यानंतर जनरल ऍप्टिट्यूड, रेझोनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, मराठी लँग्वेज यासाठी टोटल 130 प्रश्न असणार आहे. 150 मार्कांची ही पूर्ण तुमची परीक्षा असणार आहे ज्यासाठी तुम्हाला 120 मिनिटं मिळणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4, म्हणजे 0.25% तुम्ही चुकीचं आन्सर देता आहे तर ते तुमचे वजा होणार आहे. ओके, त्यानंतर इथे जर अप्लाय करायचं आहे तर यांनी फी ठेवली आहे. खुल्या प्रवर्गातनं तुम्ही आहात तर 250 रुपये प्लस GST लागणार आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकातनं तुम्ही येतात तर 125+ GST लागणार आहे, जे की तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या थ्रू पेमेंट करू शकताय. बाकी नियम व अटी तुम्हाला इथे वाचायला मिळतील. त्यामुळे जे एलिजिबल आहे, ज्यांचं हे शिक्षण झालं आहे, त्यांनी नक्की इथे अप्लाय करा. तुमचा कोणी मित्र असेल तर नक्की त्याला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.